औरंगाबादच्या कचरा कोंडीवर अखेर पालिकेला दिलासा मिळाला। शासनाच्या डीपीआरची अंमलबजावणी करेपर्यंत महापालिका 3 महिन्यांच्या कालावधी करता शासनाच्या जागेवर कचऱ्यावर प्रक्रिया करू शकणार आहे। ही जागा नारेगावची वा इतर कुठली असू शकणार आहे। शहरात सगळीकडे कचरा टाकायला विरोध होता, त्यामुळे कचरा नक्की टाकावा कुठं याची पालिकेला सोय नव्हती। अशात पावसाळा जवळ आहे, त्यामुळे रोगराई पसरू शकते, त्यामुळे आम्हाला काही कालावधी द्यावा अशी मागणी महापालिकेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली। त्यावर कचऱ्याच्या प्रक्रियेबाबत जिल्हास्तरीय समितीनं निर्णय घ्यावा आणि कचरा डंप करू नये तर कचऱ्यावर प्रोसेसिंग करावी असा दिलासा सुप्रीम कोर्टानं दिल्याचं प्रभारी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितलं। त्याचबरोबर आता कचऱ्याच्या प्रोसेसिंग करता जागा निवडताना नागरिक विरोध करणार नाहीत असं या आदेशात म्हटलंय। तरीसुद्धा महापालिका नागरिकांच्या सहकार्यानंच यावर मार्ग काढेल असं नवलकिशोर राम यांनी सांगितलंय। नारेगाव वा कुठेही ओला कचरा टाकल्यावर त्यावर कंपोस्टिंग होणारच याची काळजी पालिका घेईल असंही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केलं। माननीय न्यायालयाने आम्हाला अधिकार दिला आहे की जो जिल्हास्तरीय समिती आहे त्याच्यामध्ये विभागीय महोदय जिल्हाधिकारी आयुक्त सुद्धा यांना हा अधिकार देण्यात आला की तुम्हाला जो जागा वाटते नारेगाव सुद्धा याच्यामध्ये असणार, तुम्ही त्या ठिकाणी जो काही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डचा जो काही गाईडलाईन्स आहे तो वापरून तुम्ही त्या ठिकाणी आपलं काम करू शकता। DPRच्या अंमलबजावणी होईपर्यंत ॲटलिस्ट पुढच्या 3 महिन्यापर्यंत ज्या ठिकाणी शासकीय जमीन असेल, गारां जमीन असेल, मोकळी जागा असेल, कोणाला काही नुकसान होत नसेल, तर त्या ठिकाणी प्रशासनाला अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणालाही विरोध करता येणार नाही। तरी आयुक्त या नात्याने मी स्पष्ट करू इच्छितो की माननीय न्यायालयाचा आदेश आमच्यासोबत आहे, तरी लोकांना म्हणजे काही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर काही दबाव टाकून हा करण्याचा आमचा काही मानस नाही आहे। मी लोकांना नक्कीच समजावून सांगणार आहे की आमचा जो काही प्रयोग आहे, जे काही कचऱ्याच्या बाबतीत प्रोसेसिंग आहे, ते तुम्हाला कुठलाही नुकसान न करता आम्ही करणार आहोत। मात्र आजसुद्धा मी लोकांना सहकार्य करण्याची अपील करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।